Please keep quiet and कॉन्सन्ट्रेट ऑन द टेबल हा पृष्ठभाग आहे जमिनीचा आणि खोल खोलवर समाधी घेऊन झोपलेले आहेत जसं सूक्ष्म पर्यावरण तयार झालं गांडूळ आपली समाधी भंग करतात आणि खेचून वर येतात येता येता खात खात येतात आपला सिद्धांत आहे की जसजसं जमिनीच्या पृष्ठभागावरून आपण जमिनीच्या खोलवर जातो तस तस खाद्यांची उपलब्धता वाढत जाते हे खोलवरची जमीन महासागर आहे हा गांडूळ समाधी भंग झाल्यानंतर जेव्हा वध येतो तेव्हा खात येतो तो, तो। काय खातो माती खातो वाळू खातो मुरुम खातो ते चुनखडी खातो आणि रोगाणू खातो रोगाणू म्हणजे ते जीवाणू जे रोग निर्माण करतात पॅथोजेनिक बॅक्टेरिया त्यांना नष्ट करतो जेव्हा त्याचा समाधी भंग होते सूक्ष्म पर्यावरण निर्माण झाल्यानंतर तो वर येतो येता येता हे माती खातो म्हणजे हा महासागर खातो हा काय खातो खालचा महासागर खातो वाळूचे कण खातो मुरुम खातो रॉक इज द बेस्ट ऑफ द मदर ऑफ द सॉइल ही जी माती आहे ती खडकापासून तयार झालेली आहे ते खडक खातो आणि चुनखडीचे रेणू खातो म्हणजे खडे खातो आणि जे जमिनीतले अत्यंत वाईट राक्षस जीवाणू आहेत जे बिमारी पैदा करतात ज्यांना पॅथोजेनिक बॅक्टेरिया म्हणतात त्यांना खातो जमिनी शुद्धीकरण करतो आणि खाता खातावर त्याच्या आतडीमध्ये एक बायोरिॲक्टर आहे एक जैविक संयंत्र आहे जे खाल्लेलं त्याचं चरवण होत आणि चरवण झाल्यावर जेव्हा तो वर येतो तेव्हा आपली विष्ठा जमिनीच्या पुष्ठभरून टाकतो बघा यांना समाधी भंग झाली सूक्ष्मपदम उभं केला आपण आणि हा वर आला खात खात हा महासागर खाल्ला म्हणजे सगळे अन्नद्रव्य खाऊन त्याची विस्ता बनली आणि हे विस्ता कुठे आणून टाकली चेन्नईचा माल कुठं बैवाडीला कलकत्त्याचा माल बैवाडीला मुंबईचा माल बैवाडी बैवाडी मालोमाल है ना आणि मुंबई कंगाल आणि मग जेव्हा तो बाहेर आला तेव्हा ज्या छिद्रातून वर आला त्या छिद्रातून पुनर्प्रवेश करत नाही इट टेक द एंट्री होल तो जाताना छिद्रामधून पुनर्प्रवेश करत नाही तर नवीन छिद्र पाडतो हातखात जातो आणि पुन्हा नवीन छिद्र पाडून वर येतो आणि आपली विष्ठा जमिनी टाकतो पुन्हा नवीन छिद्र पाडतो पुन्हा वर येतो विष्ठा टाकतो पुन्हा वर खाली वर खाली वर खाली वर खाली वर खाली वर खाली बळेवडी बाशी बळवडी सटल अखंड चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस अखंड 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 आणि या जमिनीला अनंत कोटी छिद्र पाडतो अनंत कोटी छिद्र आणि जेव्हा पावसाचं पाणी येत संपूर्ण पाऊसाच पाणी या शिरातून जमिनीमध्ये झिरपत आणि झिरपता झिरपता भूजल भूजलामध्ये जमा होत आणि पावसाळा समजला की हे भूजल वर येत कशाच्या माध्यमातून केशाकशनाच्या माध्यमातून आणि बाराही महिने बिना सिंचन झाडांना मिळतात फुटे तरुवर उष्ण काळ मासे जीवन दयाला कोण दे हिमाल सह्याद्रीच्या पहाडावर उंच पहाडावर सगळे तलाव सुकलेले आहे सगळे जलस्रोत सुकलेले आहे विहिरी सुकलेले आहे कुठेही पाण्याचा थेंब नाही मे महिन्यात रणरणत्या त्या उन्हामध्ये हिरवा गार वृक्ष फळांनी बनलेला आहे कोण पाणी दिलं मित्रांनो सारी व्यवस्था ईश्वराने केलेली आहे मानवासाठी काही शिल्लक ठेवलेलं फक्त एकच सांगितलं आहे मी दिलेलं खा आणि दिवसभर राजकारण कर दुसरं काम असतं दुसरं करत आणि म्हणून मित्रांनो कि या कोटी छेदातून तो पाणी जमा करतो अख्खा पावसाळा जमिनीमध्ये झिरतो जमीन सुजलाम सुफलाम होते जी विष्ठा तो आणून टाकतो तो, तो महासागर आहे खाली जाताना वर जाताना हा देशी गांडूळ आपल्या शरीरातून काही स्राव सोडतो आणि त्याची फवारे भिंतीवर मारतो आणि भिंत लिंपून टाकतो त्या स्रावाला म्हणतात वर्मी वॉश या वर्मी वॉश मध्ये आवश्यक संजीवक असतात आवश्यक अल्कोलाइट्स असतात म्हणजे औषधी तत्व असतात प्रति प्रतिरोषी देणारे आवश्यक प्रथिन असतात आणि असे काही पदार्थ असतात चिकट जे जमिनीला पूर्ण लिंपून टाकतात आणि मग ती जमीन कधीही माती तुटून पडत नाही छिद्र कायम राहतं अखंड कायम राहत मित्रांनो आणि जेव्हा तो विष्टावून टाकतो त्या विषेमध्ये आपल्या सगळ्याच अन्नद्रव्यांचा महासागर असतो काय काय असतं त्या विष्टेमध्ये लिहा गांढोळाची समाधी भंग झाल्यानंतर तो खालची संपूर्ण माती मुरुम खोलवरची माती मुरुम चुनखडी वाळू आणि रोग निर्माण करणारे जंतू खाऊन टाकतो त्यांचा विनाश करतो पण गंमत म्हणजे पण गंमत म्हणजे तो रोग निर्माण करणाऱ्या जंतूसोबतच तो गांडूळ रोग निर्माण करणाऱ्या जंतुसोबतच उपयुक्त जीवाणूंना सुद्धा खातो जमिनीतील उपयुक्त जीवाणूंना सुद्धा खातो पण त्यांना मारत नाही पण त्यांना मारत नाही उलट त्यांना शक्ती प्रदान करून उलट त्या सूक्ष्मजीवाणूंना प्रदान करून आपल्या विष्टे वाटे जमिनीवर आणून टाकतो आपल्या विष्टे वाटे जमिनीवर आणून टाकतो हे जीवाणू हे उपयुक्त जीवाणू ह्युमस निर्मिती करण्याच्या कामात लागतात हे उपयुक्त जीवाणू पुढे ह्युमस निर्मितीच्या कामाला लागतात हा गांडूळ जे जे खातो हा गांडूळ जे जे खातो म्हणजे माती मुरुम चुनखडी वाळू खातो ते त्याच्या आतडीमध्ये चळवण होऊन चरवण होऊन तर म्हणजे त्याचं ग्राइंडिंग होऊन मराठीमध्ये काय म्हणायचं त्याचं ग्राइंडिंग होऊन विष्ठेच्या रूपाने बाहेर आणून टाकतो हा चेअरमन नाही चरवण बापूला आता ऊस कारखान्यानं जे सगळं बिघडून टाकलं त्यांना चर्मन दिसू लागले कुठे त्याचं चरवण होऊन विष्ठेच्या माध्यमातून जमिनीच्या पृष्ठावर आणून टाकतो ही गांडोळ जेव्हा खालीवर खालीवर होतात ही गांडोळ जेव्हा खालीवर खालीवर प्रवास करतात तेव्हा आपल्या शरीरातून भिंतीवर छिद्राच्या भिंतीवर तेव्हा आपल्या शरीरातून छिद्रांच्या भिंतीवर स्त्रावाची फवारणी करतात स्ट्रावांची फवारणी करतात ज्याला व्हर्मी वाश म्हणतात ज्याला व्हर्मी वाश म्हणतात वर्मी वाश म्हणतात या हर्मी वॉश मध्ये सगळी उपयुक्त संजीवक असतात संजीवक म्हणजे काय म्हणतो आपण त्याला मराठीत हार्मस म्हणतो हा बरोबर आहे संजीवक असतात औषधी तत्व असतात प्रतिका शक्ती देणारे काही रसायन असतात तसेच उपयुक्त प्रथिन सुद्धा असतात प्रथिनला काय म्हणतो आपण मराठीत प्रोटीन म्हणतो हां प्रथिन सुद्धा असतात जेव्हा गांडूळ खातखात खात 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 वर येतो आणि विष्ठा टाकतो जेव्हा गांडूळ खातखात वर येतो आणि विष्टा जमिनीवर टाकतो तेव्हा तो, तो पूर्वीच्या छिद्रातून पुनर्प्रवेश करत नाही तेव्हा तो पूर्वीच्या छिद्रातून पुनर्प्रवेश करीत नाही तर पुन्हा नवीन छिद्र खात खात खोल जातो नवीन छिद्र खात खात खोल जातो आणि जेव्हा वर येतो तेव्हा नवीन छिद्रातूनच वर येतो आणि जेव्हा वर येतो तेव्हा नवीन शिज पाडून पुन्हा वर येतो आणि विष्ट आपली जमिनीवर टाकतो तात्पर्य हे की तात्पर्य हे की गांडूळ चोवीस तास जमिनीमध्ये वर खाली वर खाली हजारो लाखो काढतो जमिनीला अनंत कोटी छिद्र पाडतो जमिनीला अनंत कोटी छिद्र पाडतो आणि त्या छिद्राच्या माध्यमातून त्या छिद्रांच्या माध्यमातून पावसाचं संपूर्ण पाणी जमिनीत जिरवतो नैसर्गिक वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्राम विदाउट एनी फंड फॉर्म एनी एजन्सी अख्खं पाणी जमिनीमध्ये जिजवतो पावसाळा संपल्यानंतर हेच पाणी पुन्हा पावसाळा संपल्यानंतर हेच पाणी पुन्हा केशाकर्षण शक्तीने पिकांना आपोआप मिळत राहतो साधा दहा मिलीमीटर पाऊस आला तरी साधा दहा मिलीमीटर पाऊस आला तरी वाहणाऱ्या पावसामध्ये वाहणाऱ्या पाण्यामध्ये ह्युमस आणि मातीचे सुपीक कण विरघळतात वाहणाऱ्या पाण्यामध्ये ह्युमस व मातीचे सुपीक कण विरघळतात आणि गाळाच्या रूपाने नदी नाल्यात जाऊन मिळतात आणि जमिनीची प्रचंड धूप होते कारण माती पाण्यात विरघळत असते कारण माती पाण्यात विरघळत असते परंतु परंतु गांढोळांची विष्ठा पाण्यात विरघळत नाही परंतु गांडुळांची विष्ठा पाण्यात विरघळत नाही वाहणाऱ्या पावसाच्या लोंढ्यासोबत वाहून जात नाही वाहणाऱ्या पावसाच्या लोंढ्यासोबत वाहून जात नाही आहे तशी जागेवर स्थिर राहते आहे तशी जाग्यावर स्थिर राहते ही गांडूळ गळांची गांडुळांची विष्ठा काय म्हणता तुम्ही विष्ठा म्हणता काय म्हणता ह विष्ठाही म्हणता ना हा या विष्ठेमध्ये सर्वच अन्नद्रव्यांचा महासागर असतो सर्वच अन्नद्रव्यांचा महासागर असतो गांडुळाच्या विष्ठेमध्ये मातीपेक्षा सहा पट जास्त नत्र असतो गांडुळाच्या विष्ठेमध्ये मातीपेक्षा सहा पट जास्त नत्र असतो कॉमा आठ पट जास्त स्फुरद असतो फॉस्पेट आठ पट जास्त स्फुरद असतो दहा पट जास्त गंधक असतो दहा पट जास्त गंधक असतो सात पट जास्त कॅल्शियम असतो सात पट जास्त कॅल्शियम असतो नऊ पट जास्त मॅग्नेशियम असतो नऊ पट जास्त मॅग्नेशियम असतो अकरा पट जास्त गंधक असतो आपलं दहा पट सॉरी गंधक लिहिलं तसेच सगळीच अन्नद्रव्य सगळेच सूक्ष्म अन्नद्रव्य अनेक पटीनं असतात आणि ती सगळी विष्ठेच्या माध्यमातून मुळीला उपलब्ध होतात आणि ती सगळी अन्नद्रव्य विष्ठेच्या माध्यमातून मुळीला उपलब्ध होतात आणि त्यामुळं घनदाट जंगलं उभी करण्यामध्ये आणि त्यामुळे घनदाट जंगलं उभी करण्यामध्ये गांडोळांची अत्यंत महत्वाची भूमिका हे आपल्याला कळून आलेलं असेल Hmm? पालाश पालाश पोटॅश म्हणजे पालाश पालाश ला मराठीत पोटॅश म्हणतात तुमचं म मराठी कच्चा आहे असं दिसते मला काय लिहिलं सांगा बरं काय लिहिलं नाही काय पहिले बसून सांगा सहा पट नत्र आठ पट पुरत नऊ दहा पट पालाश लिहिलं का आले 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 ल बस झालं तुम्हाला लोकसभेत पाठवायला पाहिजे कारण असे लोक लोकसभेत पाहिजे दहा पट पालाश सात पट कॅल्शियम नऊ पट मॅग्नेशियम अकरा पट गंधक आणि बाकीची सगळे नद्रव्य पटीने आता मित्रांनो लिहू नका नाही तर ते लिहा मित्रांनो काही सांगता येत नाही हे कठीण आहे होय चायना मेड काही चांगलं नाही आहे हिंदुस्थानी असून तुम्ही चायना मेड घेता काय कसं कदा कसं मित्रांनो आपण आता समेवर आलेलो आहोत दोन दिवस जो विषय झाला त्याच्या अत्यंत समेवर आपण आलेलो आहोत जसं शास्त्रीय गायनामध्ये सगळे आलापी संपल्यानंतर कुठे येतो आपण समेर येतो तसं समेवर आलेलो आहोत कोणत्या समेर आलेलो आहोत की जमिनीला लिहा आता आपण या निष्कर्षाब्दात पोहोचलो आहोत की आता आपण या निष्कर्षाप्रत पोहोचलो आहोत की जमिनीला सुपीक बनवण्यामध्ये जमिनीला सुपीक बनवण्यामध्ये जबाबदार असलेल्या ह्युमसची निर्मिती करण्यासाठी जबाबदार असलेल्या ह्युमसची निर्मिती करण्यासाठी सूक्ष्म जीवाणूंची आवश्यकता असते सूक्ष्म जीवाणूंची आवश्यकता असते तसेच जमिनीला समृद्ध सुपीक बनवण्यामध्ये तसेच जमिनीला सुपीक आणि समृद्ध बनवण्यामध्ये आणि पावसाचं अख्ख पाणी जमिनी जिरवण्यामध्ये पावसाचं अख्ख पाणी जमिनीमध्ये जिळवण्यामध्ये गावराने गांढोळांची महत्वपूर्ण भूमिका असते आणि नेमकी आपण या दोघांनाच रासायनिक आणि सेंद्रिय शेतीतून काय केलेलं आहे मारून टाकलेलं आहे आणि नेमकं आपण कृषी विद्यापीठांच्या नादी लागून या दोघांनाही नष्ट केलेलं मित्रांनो तुम्ही युरिया टाकता युरिया टाकलं तर काय होते तुम्हाला माहित नाही मग असे बघितलं आपण कधी एक चमचा युरिया खाऊन बघितलाय का कसा लागते नाही तुम्हाला माहित आहे वरच तिकीट है ना एवढे तुम्ही विषारी किटक नाशक पवारता पानावून टप 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 त्या थेंब जमिनीवर पसरतात जमीन विस्मय होते कधी एंडोसल्फांचा एक थेंब चाकून बघितलाय का कसा खट्टा मिठा लागते नाही तुम्हाला माहित आहे सहदेह वैकुंठ गमन म्हणजे एक चमचा युरिया खाल्ल्यानं शंभर किलोचा माणूस मरतो एक थेंब कीटकनाशकाचा स्वाद घेतल्यानं शंभर किलो वरणाचा माणूस मरतो किती युरिया टाकता किती फवारण्याकरता हे जीवाणू जगतील हे गांडूळ जगतील जीवाणू इतके सूक्ष्म असतात की डोळ्यात दिसत नाही यांचा ज्या गाडी बघावे लागतात त्यांचा नायनाट होतो जीवाणूंचा नायनाट होतो गांढोळाचा नायनाट होतो आणि जमिनीची सुपीकता कमावणारेच नष्ट होतात अर्थात जमीन कशी होते म्हणजे म्हणजे आता आपल्याला एक उद्दिष्ट समोर आहे जे मेलेले जीवाणू आहे आणि जी जीवाणू शक्ती मेलेली आहे आणि गांडुळांना आणि त्या जीवाणूंना आपण जमिनीमध्ये पुन्हा काय केलं पाहिजे प्रविष्टित केलं पाहिजे प्रक्षेपित केलं पाहिजे त्यांना जमिनीमध्ये सोडलं पाहिजे म्हणजेच या जीवाणूंच कल्चर आपण जमिनीमध्ये वापरलं पाहिजे या जमिनीचं विरजन आपण जमिनीमध्ये वापरलं आणि गांडुळांना खेचून आणलं पाहिजे जिथे तिथं असेल त्याला खेचून आणलं पाहिजे दोन उद्दिष्ट आपल्या समोर आहेत पण झिरो बजेट आहे काहीही विकत घ्यायचं मग सगळ्यात उत्तम जीवाणूचं कल्चर आपण काल बघितलं कोणता आहे देशी गायचं यांना चहाची आली सगळ्यात सर्वोत्तम जर जीवाणूंचं विरजन देशी गायचं काय शेण एक ग्रॅम शेणामध्ये तीनशे कोटी ते पाचशे कोटी जीवाणू असतात म्हणजे गायीच शेण वापरलं पाहिजे हे नंबर एक आणि गांडुळांचं कल्चर विकत आणायचं नाही ठरलं आहे पण त्यांना जमिनीत टाकायचं विकत आणायचं नाही पण जमिनीत टाकायचं म्हणजे आपोआप आले आणि आपोआप कोणी येत नाही खरं आहे का खोट आपोआप कोणी काम करत टेबला खालून दिल्याशिवाय वरून काम होत असं मी म्हणत नाही केजरीवाल म्हणतात खरं आहे का खोट हो? आहे म्हणते यांचा अनुभव आहे यांचा अनुभव आहे चला मित्रांनो म्हणजे याचा अर्थ आपल्याला त्यांना खेचून आणणार काहीतरी वापरलं पाहिजे आणि ते खेचून आणणार म्हणजे देशी गायचं शेण उदाहरण देतो म्हणजे आपल्याला कळेल दिवसभर गायचं खिलार जंगलामध्ये चरत असत संध्याकाळला गोधुळीच्या समयाला ते खिलार गायचं बाहेर आपल्या गावाकडे वापस येत असतं गावाकडे येता येताना रस्त्याच्या कडेला आपलं शेण पडतं गायीच दुसऱ्या दिवशी सहज फिरायला जाताना गावरानी गायचं जमिनीवर का संध्याकाळी पडलेलं शेणाचा पोटा उसला आणि त्या शेणाखाली बघा दोन तीन छिज्ज जमिनीला पडलेले आहे खरंय का खोटा आहे ते शेण उचला आणि बघा अनंत कोटी जीवाणू काम करतायत काही कीटक काम करत आहेत शेजारी काष्ट पडलाय उसला एकही जंतू चिकटलेला नाही या छिद्रातून कोण वर आलं मला बघायचं होतं आणि मग अडीच हजार छिद्र मी तपासून खोल खोदून मला बघायचं होतं की कोण वर आलं आणि मला शेवटी दिसून आलं की दोन प्राणी वर आले ये गावरानी गायीच्या शेणाचा गोल गोल चेंडू पेक्षाही गोल गोल गोळा बनून समोर ढकलत ढकलत नेणारे ते शेन किडे आणि गावरानी म्हणजे गावरानी गायीच शेण जमिनीवर पडल्या बरोबर समाधीस्त गांडूळ समाधी भंग झाली खेचून वर आले याचा अर्थ गाईच्या शेणामधून काहीतरी गंध संख्येत पसरले गायच्या शेणामधून काहीतरी गंध संकेत जमिनीमध्ये पसरले ते संकेत त्या गांडुळांना मिळाले गांडुळांनी आपली समाधी भंग केली खेचून वर आले म्हणजे याचा अर्थ अनंत कोटी जीवाणूला जमिनीत टाकायचा आहे आणि गांडुळांना खेचून आणायचा आहे तर आपल्याला काय वापरलं पाहिजे देशी गायचं शेण वापरलं पाहिजे या निष्कर्षापत आपण आलो आता तुमच्या मनात मोठा प्रश्न आहे हो हे गंध संकेत काय आहे हा सुगंध कसा पसरतो त्यांना कसा मिळतो हा मोठा प्रश्न तुमच्या डोक्यात आहे मी एक उदाहरण देतो म्हणजे कळेल आपल्या घरात भिंतीला खिडकी आहे तिथून पंचवीस तीस फूट जागा दरवाजा आहे त्यावरच्या खिडकीमध्ये एक गुळाचा खडा ठेवा आणि पाच सात तासाने येऊन बघा एक मोठी रांग मुंग्याची त्या तिथून त्या खड्यापर्यंत गेलेली आहे आता मला सांगा त्या मुंग्यांना कसं कळलं की जमिनीच्या पृष्ठभागावर दहा फुटावरील खिडकी आहे त्या खिडकीच्या डाव्या बाजूला गुळाचा खडा आहे त्यांना कसं कळलं काही बातमी दूरदर्शन मध्ये दिली होती त्यांनी वाचली का रेडिओमध्ये ऐकली त्यांना कसं कळलं अर्थात गुळापासून गंध संकेत त्यांच्यापर्यंत पोचले आणि मग ते खेचून आले आणि कामाला तस जेव्हा देशी गायचं शेण पडतं त्या शेणापासून गंध संख्येत जमिनीत पसरतात अरे गायच्या शेणामध्ये काय अद्भुत शक्ती आहे नास्तिकांना काय माहीत हे पसरतात आणि जेव्हा ते स्पर्श करतात समाधिसत गांडुळांना समाधिसत गांडूळ कुठं असेल तेथून खेचून येतो आणि शेणापाशी जमावतो आणि आपलं काम नसेल तर तुम्ही जीवामृत टाका सकाळी जाऊन बघा गांडुळाचे पिल्ले येतात आपोआप येतात प्रचंड गांडूळ येतात प्रचंड जीवामृताच्या खाली प्रचंड येतात आणि म्हणून मित्रांनो जीवामृत वापरलं की आपलं काम झालं म्हणजे देशी गायच्या शेण वापरलं तर अनंतकोटी जीवाणू जमिनीत जु� गेले हिवची निर्मिती चालू झाली आणि गांडुळांना निमंत्रण पत्रिका भेटल्या आणि निमंत्रण पत्रिका भेटल्यावर गांडुळ सव सभोजून घेण्यासाठी आले आणि त्यांचं काम चालू म्हणजे याचा अर्थ गाईच शेण वापरलं पाहिजे या निष्कर्षापत आपण आलोय इथ पण तर ठीक आहे इथ पण ठीक आहे समजला विषय सगळ्यांना